वैजापूर तालुक्यातील गारज पोखरी झोलेगाव येथील बांधकाम कामगारांना काल आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते सुरक्षा संच वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन असंघटित कामगार संघटना औरंगाबाद यांनी केले होते. गेल्या 6 महिन्यापासून बांधकाम कामगार सुरक्षा संचापासून वंचित होते. कामगार संघटनेने पाठपुरावा करून कामगारांना हेल्मेट बॅटरी आदी साहित्य उपलब्ध करून दिले. गारज येथील बाजीराव स्वामी मंदिराच्या प्रांगणात 360 कामगारांना सुरक्षा संच वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भोसले, मराठवाडा अध्यक्ष नवनाथ निमसे, जिल्हा सचिव जावेद शेख, सुनील जाधव, भारत ठुबे, राहुल ठुबे यांच्यासह असंख्य कामगार उपस्थित होते. विजय मोगल, MCN न्यूज, पोखरी.